तर सामना सुरुवात होईल एका बाजूला आपण पाहता तर अमीन बॉईज हा संघ पाहायला भेटेल, दुसऱ्या बाजूने आपण मोफासिल इलेव्हनला पाहणार आहोत। दोन दिग्गज संघ आहेत, दोन्हीच घरचे संघ आहेत, या मैदानावरती आपण बऱ्याच वेळा या संघांना पाहिलं आहे आणि आमने सामने आज मात्र आपण दोन्ही संघांना खेळताना पाहणार आहोत आणि या दोन संघांदरम्यान लढत आपण पाहणार आहोत। एका बाजूला मोफासिल इलेव्हनचा संघ तर दुसऱ्या बाजूने अमीन इलेव्हनचा हा संघ आपल्याला पाहायला भेटेल। चला मॅचला आपण सुरुवात करतोय, पंच देखील मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। एका बाजूला आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये तीन दिवस, चौथा दिवस आजचा या स्पर्धेचा आणि चौथ्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये विरल नायर सर असतील, आशुतोष व्यवहारे सर असतील, अजित म्हात्रे सर असतील, ज्याच्या माध्यमातून चांगलं कामकाज आपण पाहतात पार पाडलं जातोय आणि या मॅच मध्ये देखील महत्वाचा मॅच आहे, निर्णायक मॅच आपण पाहतात सुरुवात होईल। और दूसरी बात धनंजय, जो बल्ला जिन्होंने बनाया है, खास करके इनकी भी तारीफ होनी चाहिए, नदीम जिन्होंने एक बहुत ही खूबसूरत बल्ला बनाया है, इरशाद भाई जो मैन ऑफ द सीरीज के जो एक बहुत ही खूबसूरत टीवी मिलेगी एलईडी, तो वो भी इन्होंने स्पॉन्सर की है। और किशोर भाई, किशोर जी काकड़े, इनकी तरफ से एक जो मास्क आप बार बार दे रहे हैं तो इस बात के वो स्पॉन्सर है, पानी के स्पॉन्सर है अक्सा मेडिकल एंड सुपर केमिस्ट मिस्टर आसिफ भाई अंसारी, शुक्रिया। मैच की तरफ रुख करेंगे और जब पहला ओवर शुरू हो जाएगा तो इस वक्त कम बॉक्स से हमारे साथ जुड़ेंगे माइक्रोफोन पर धनंजय पाटिल। थैंक यू। चला बैट्समैन मैदान प्लीज प्लीज, बैट्समैन मैदान दाखल होता है। एक बाजूला जर्सी क्रमांक 9 परिधान करना सलमान, दुसरा बाजू अपन पाता जर्सी क्रमांक 22 सतीश, हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत, दोघांकडे क्षमता भरपूर आहे आणि आज कुठल्या प्रकारे बॅटिंग करतात ते देखील पाहण्यासारखं असेल। सेकंड फेरीतील हा पहिला मॅच आपण पाहतायत, अमीन बॉयज वर्सेस मोफासिल इलेव्हन, या दोन दिग्गज संघांदरम्यान आपण हा सामना पाहतायत। एक पारितोषिक देखील होतं आपण पाहिलं तर बॅक टू बॅक तीन षटकारांसाठी पारितोषिक होतं, शानूबाई यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आपण पाहिलं तर दिलं जात आहे। चांगली बॅटिंग राहिली, पहिला बॉल सलमान साठी, पहिल्या बॉलला गॅप मध्ये ढकललाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडू निघून जाईल, पहिल्या चेंडूवर येतोय चौकार, 4 धावा। आय गॉड तेरी सेवा।
एंगल क्रिएट करते चेंडूला मधुन बाहर घेऊन जातोय ते खूप निर्णायक आहे आणि रोहित चं खास करून कौतुक करेल तिसरा बॉल राउंड विकेट ने इथे एंगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला चेंडूला पाचव्या स्टंपवरून उचललाय सद्दामच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक सहादावा त्याच ताकदीचा होता या बॉलवरती आधीच उलगलो होतो सद्दामने आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर होऊन या चेंडूला उचललं आणि चेंडूला पण पहिला तर षटकारामध्ये परिवर्तन केलंय धनंजय ज्यादा आगे गेंदबाज है इससे पहले लेंथ बहुत अच्छी थी इस बार लेंथ थोड़ी आगे गिरी इसका फायदा सद्दाम ने उठाया था इस बार देखिए ये अच्छी गेंद है लेंथ बहुत अच्छी है गेंद बहुत ऊपर जाती भी और रोहित को मिला विकेट सद्दाम बैक टू द पैवेलियन जाते हुए एक बड़ा झटका लगा है और सद्दाम का विकेट पाने के बाद टीम की अगर बात करें तो मैदान के अंदर सेलिब्रेशन कर रही है एक बात बिल्कुल चर्चा करेंगे राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है इस बार अच्छी गेंद नहीं है खराब गेंद पर सही नहीं से जाता लाइन से पटके तो पड़ेंगे पटके खराब गेंद पर सही नहीं से देते हुए चौका हासिल कर दिया है तो ये रन संख्या देखिए तो 16 रन जैसे कि कप्तान ने कहा था हम 25-30 की तरफ रोकने की कोशिश करेंगे तो सब लोग हंस गए थे एक बार फिर मुस्कुराहट आई थी लेकिन अभी तो ये आंकड़े क्या बता रहे अभी तो लग रहा है कि 30-35 के आसपास ये स्कोर हो सकता है अगर अच्छी गेंदबाजी करेंगे तो ओवर का खेल और उसमें क्या अगर देखें तो अच्छी गेंदबाजी हुई चौका आने के बाद थोड़ा सा प्रेशर रिलीज होता हुआ नक्की रोहित गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय धावसंख्या है 16 रन शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन इथे पंच करण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे आपण मधून प्रशांत सर आपण नेहमीच म्हणतो फ्रंटफुटचा चेंडू तुम्ही फ्रंटफुटवरती ओळखायला हवा बॅकफुटला जातो चेंडूला बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न होता तिथे चांगला बॉल रोहितचा काय सांगाल त्या चेंडूबद्दल बहुत अच्छी गेंद थी और बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति टिप्पा देके ऑफ टाइम के बाहर था बल्लेबाज का फुटवर्क नहीं चल रहा है इस गेंद को खड़े खड़े खेलने की कोशिश की और इसका फायदा एंगल अच्छा था राउंड विकेट आप गेंदबाजी करते तो आपका टप्पा अगर ऑफ टाइम के बाहर होता है धनंजय तो बहुत फायदा होता है और लेंथ देखिए लेंथ और दिशा इसमें कंट्रोल था अनुशासन था इसलिए बिंदी गेंद आई है बिंदी गेंद के साथ समाप्त कर रहे ओवर इसका मतलब आने वाले जो ओवर में आने वाला जो गेंदबाज है इसको फायदा मिलेगा बल्लेबाज यहां से प्रेशर रिलीज करने की कोशिश करेंगे कम से कम 40-45-50 की तरफ जाना बहुत जरूरी है एक ओवर जिसमें कि धनंजय 15-20 रन आएंगे ना तो मजा आएगा नहीं तो ये टोटल बड़ा नहीं होने वाला नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर 8 ची सरासरीने ह्या 16 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला भेटल्यात आबीचं पहिलं षटक पहा ज्यामध्ये 5 धावा 2 महत्वाची विकेट एका बाजूला सलमान एका बाजूला सतीश आणि दुसरं षटक आपण रोहितचं पाहिलं असेल ज्यामध्ये 11 धावा 1 गडी सद्दाम बॅक टू डगआउट 3 विकेटचं आतापर्यंत पतन झालंय धावसंख्या 16 धावा कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती आमंत्रित केलं जाईल आसिफ अन्सारी इथे मात्र बातचीत देखील करतायत गोलंदाजाशी कुठल्या लाईन वरती गोलंदाजी करायला हवी आणि फरहाद वरती जबाबदारी दिली गेली आहे ह्याच फरहादला आपण पाहिलं असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील सन्मानित केलं होतं आणि तो फरहाद मैदानाच्या दाखल झाला ज्याच्याकडे श्रमता आहे मात्र समोर जर पाहिलं ना तर संघाचा कर्णधार मुदस्सीर जबाबदारी घेऊन आज खेळ करावा लागेल बिलकुल आपले सहकारी एक बार फिर जिम्मेदारी है और पूरा तारमदार रहेगा जो बस नॉस्ट एक्रेन के बल्लेबाज फरहाद गेंदबाजी करेंगे राइट मोहर द विकेट सुंदर गेंदबाजी का मुजाहरा टप्पा ऑफ टप के बाहर गेंद को ऑफसर की तरफ खेलने की कोशिश और धनंजय ये एक बार फिर मुराद और फरहाद एक टीम में खेलते थे मतलब करके अगर बात करें तो एक टीम में खेलते थे आज देखिए एक दूसरे के खिलाफ है आणि हे बॅटल कुठेतरी पाहायला भेटेल जेव्हा स्ट्रायकिंग वरती आपण मुरादला पाहणार आहोत कट करण्याचा प्रयत्न चांगली बॉलिंग
टप्पा चांगला है यावेळी पहिला असेल ना तर वेगवान गोलंदाज है अपन पहिला तर पेच चांगला है फरात कडे अचूक टप्पा अचूक लेंथ वरती गोलंदाजी काय असतं त्याचा प्रत्यक्षीकरण मैदानाच्या दाखवतोय वाली प्रीमियर लीग में आप जब खेल रहे तो अगर आप इनफॉर्म बनते एक बार फिर कॉन्फिडेंस बढ़ता है तो गेंदबाजी असरदार तो होगी बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं ये ज्यादा होगा इनकी तारीफ ज्यादा हो गई तो एक बार फिर इनको अच्छा नहीं लगा काफी ऑफ टाइम के बाहर है और यहाँ विकेट गिरेगा बल्लेबाज बैक टू द पवेलियन जाते हैं मुदस्सिर और एक बहुत बड़ा झटका लगता है स्ट्राइक रन पर मुराद आएंगे गाने के साथ चर्चा जारी रहेगी गुप्तगु जारी रहेगा सारे शेर है लेकिन वो शेर के दहाड़ में नहीं सुन रहा वो परेशानी है एक तरफ अगर देखे तो दूसरी तरफ अमीन के पास इतने बड़े स्टार खिलाड़ी नहीं है लेकिन अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं नक्की चांगली गोलंदाज आतापर्यंत फरकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय दोन चेंडूचा खेळ झाला तिसरा बॉल ओव्हर द विकेट ने ऑफ स्टंपच्या बाहेर झेलची संधी बिग विकेट भेटेल का ओहो इथे झेल ड्रॉप आणि ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण ज्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे की अनुशासन गोलंदाजी जर मध्ये पाहिलं तर अचूक टप्पा आहे आणि चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलंय फरकच्या माध्यमातून बिलकुल नदीम ने जो बल्ला बनाया है तो वो क्या मैदान के अंदर जाना चाहिए वो एक बार फिर देखे गोल्डन बल्ला होगा अभी रविंद्र है इसकी जरूरत है मैदान के अंदर बल्ला नहीं बोल रहा है बल्ला खामोश है गेंद बल्ले के ऊपर आवी है और न्यू बैट्समैन मैदानाच्या शाहरुख दाखल झालाय शाहरुख वरती जबाब असणार आहे आणि शाहरुख पाहूया कुठल्या प्रकारे बॅटिंग करेल शाहरुख सज्ज होईल बॅट ची हलकी शी एज विकेट कीपर चा सहारा आणखीन एक विकेट डगआउट मध्ये पडतेल आणि मोफास इलेव्हनचा संघ सापडलाय अडचणीमध्ये दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है मोपास क्रिकेट क्लब प्रेजेंट वसई पट्टा चषक 2021 आप देख रहे हैं आखिरी निर्णायक ओवर डालने के लिए गेंदबाज आए हैं बबलून इससे पहले बहुत सारे डब्लू लिए हैं और शानदार गेंदबाजी बाकी गेंदबाजों ने की है 19 रन बनाए 19 ऑन द बोर्ड
शुएब को मौका मिलेगा एक गेंद पर बल्लेबाज की अगर बात करें तो बल्लेबाज विलास और एक तरफ शुएब है। तो 25 के बारे में चर्चा हुई थी, आसिफ भाई ने चर्चा की थी और 30 भी रन बनते तो कोई एक बार फिर परेशानी नहीं है। बल्लेबाज विलास के पास काबिलियत है, अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। बबलू की इस उम्र की पहली गेंद बाहर, लॉकर की तरफ खेलते हुए खिलाड़ी है लेकिन नहीं रोक पाए। चार रनों के साथ अच्छा आघात विलास का, ये काबिलियत है। इस बार कराना प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन चार तो बेड़ा होगा पार। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग सर। इस चौके की संख्या 23 रन, विकेट की बात करें तो बहुत सारे विकेट गिरे हैं। जिस तरह से मुकाबला जा रहा है राइट अप ओवर द विकेट, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज बबलू हवा में बहुत सुंदर तरीके से उठा करके ले डीप मिड विकेट पर खिलाड़ी, लेकिन ओवर के दर्शक दीवाने बनते हुए दर्शक दीर्घा में गेंद जाते भी शानदार स्ट्रोक। शुक्रिया डीजे, इस खूबसूरत छक्के के साथ रन संख्या बढ़ रही, रन संख्या कुल मिलाकर अब 29 प्लस ऑफ 6 विकेट। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है, अभी तो मारा है चौका, छक्का अभी बाकी है। कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर, चांगली बैटिंग आणि हल्ले देखील चालू राहतात बबलू विरुद्ध। बबलूकडे क्षमता आहे, पाहूया कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल। आउटसाइड ऑफ स्टंपच्या बरसा बाहेर चेंडू पिच होतोय, पंचाच्या माध्यमातून इशारा येतोय, व्हाइट बॉल पंच दर्शवतात, विरल लाइन सर आमच्यापर्यंत वळतात आणि आम्हाला सांगतात व्हाइट बॉल आहे। व्हाइट बॉल यानी कि एक रन धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 रन। चांगली बॅटिंग मैदानाच्या आता मात्र पाहायला भेटते मोफा सिलेवनचा संघ, दोन चेंडूवरती आतापर्यंत 11 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाज बबलूने। बबलूचा तिसरा बॉल, ओव्हर द विकेटने सुरुवात होईल, बिगेट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू व्यवस्थित येत नाहीत, एक धाव कंप्लीट, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय, चेंडूला उचलतोय, दोन धावा इथे आरामात कंप्लीट केल्या जातात आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या आहे 32 धावा। प्रशांत सर या तीन चेंडूचा जर विचार केला ना तर तीन चेंडूवरती जवळपास आपण पाहिलं असतील 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात बबलूने। बिलकुल ये ओवर बहुत अच्छा करता हुआ, इसकी जरूरत है पोपास के लिए। अगर इस ओवर में कम से कम वो दो बड़े शॉट आएंगे तो एक फाइटिंग टोटल बन जाएगा, क्योंकि पोपास के पास अच्छी गेंदबाजी है। माज 11 आणि सातिवली कॅप्टन प्लीज, माज 11 आणि सातिवली संघाचा कर्णधार टॉस सेटिया सुंदर गेट टप्पा ऑफ के बाहर था, वाइड वर्क डालते हुए पांच इलेवन और सातिवली के कप्तान को मैं दरख्वास्त कर रहा हूँ प्लीज आइए टॉस के लिए, क्योंकि इस ओवर की अब कुछ गेंदे, दो गेंदों का खेल शेष है, इस दो गेंदों पर एक बड़ा शॉट चाहिए बल्लेबाज को। शानदार गेंदबाजी बबलू इस बार, एक बार फिर वापस काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा, बिल्कुल कम बैक कर रहे थे धनंजय उसी वक्त इन्होंने व्हाइट बॉल का, जो कि व्हाइट बॉल डाली है और अंपायर की तरफ से व्हाइट बॉल का इशारा हुआ है। दो गेंदे अभी भी बाकी है, एक बड़ा शॉट खेलेंगे तो मजा आएगा, एक फाइटिंग टोटल की जरूरत है। अभी तक सब कुछ गेंदबाजों के लिए अच्छा चल रहा है। लो पुट टॉस गेंद ऑन सर की तरफ खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं, मिसफील अलाउ द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकेंड, दो रन मुकम्मल किए, तीसरे के लिए छह मारना चाहते थे लेकिन इस वक्त विलास को स्ट्राइक चाहिए। रन संख्या 35, इस ओवर की बात करें तो आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी, कम से कम 40 के पार जाएंगे तो एक मैजिकल फिगर हो सकती है मोपास के लिए। अरे डगआउट मध्ये देखील आपण पाहतोय तो काही प्रेक्षक वर्ग समजतात हा बॉल डॉट यायला हवा, काही बोलतात षटकार यायला हवा, एक दोन्ही साइडहून विचार केला तर धावसंख्या 35 आहे। शेवटचा बॉल, निर्णायक चेंडू ओव्हर द विकेटने, बबलूचा शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती विकेट प्राप्त केलाय, 35 धावा धावपळका वरती लगावल्या गेल्यात आणि 36 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू होईल। कॅप्टन चला टॉस साठी या माज 11 आणि सातिवली दोन संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आणि टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित असतील अक्षय सर आपल्या साथ जोडले जातील, जिथे दोन कॅप्टन येत आहेत। थँक्यू माज 11 आणि सातिवली कॅप्टन प्लीज, माज 11 आणि सातिवली संघ कर्णधार आपण टॉस साठी या, लगेचच टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहा आणि ज्याप्रमाणे आपण लक्ष पाहिलं असेल प्रशांत सर एक लक्ष ठेवलं गेलं आहे 36 धावांचं,
बहुत अच्छी गेंदबाजी, जैसे कि आसिफ भाई की प्रशंसा होनी चाहिए, बहुत अच्छी तरह से इन्होंने कप्तानी की, अच्छी गेंदबाजी गेंदबाजों की। आखिर का एक ओवर छोड़ के धनंजय अच्छा प्रदर्शन गेंदबाजों का, आखिरी गेंद पर फिनिश अच्छा किया वो बिंदी गेंद के साथ, मोमेंटम मुझे तो लगता है कि गेंदबाजों की तरफ जाएगा। जिस तरह से मुकाबला है मैच 11 और सातुली के बीच, तो चलिए अगले मुकाबले की तरफ जाएंगे। 36 का टारगेट है मोपास क्रिकेट क्लब प्रेजेंट वसई पट्टा चषक 2021। फखरुद्दीन जी मलबारी, अर्शद चौधरी, अन्नान चौधरी, तेजा चौधरी, मुदस्सिर भाई, इरशाद भाई, तो इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए बिल्कुल मेहनत कर रहे हैं। ज्यादा समय नहीं जाना चाहिए, अगले मैच का टॉस होगा। 36 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। धनंजय इस वक्त हमारे साथ जुड़ रहे हैं टॉस बॉक्स में, और अगला मुकाबला होगा मास 11 वर्सेस सातिबली। दूसरी तरफ से सभी 11 की टीम भी तैयार है, लेकिन वो पेलार के साथ खेलेंगे। अब 36 चाहिए, गेंदबाजी है भोपाल के पास। माज भाई को मैं विनती कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं, सर आपको हमारे टॉस वॉस की तरफ आना है, आपके करकमल से होगा टॉस। 36 रनों की जरूरत है, सद्दाम तैयार है, कमाल के गेंदबाज है। अगर ये मैच जीतना है मोपास को तो इनको विकेट चाहिए। रेगुलर इंटरवल में विकेट लेते रहेंगे तो बात बनेगी। थैंक यू प्रशांत सर। टॉस तो ही सर मैंने माज भाई हस्ते अपन टॉस करते, एक बाजूला सातिवली संघ है, दुसरा बाजूला माज 11 चा संघ है। टॉस होते सन्मान्य माज भाई हस्ते अपन टॉस करते, टॉस किया जो नानेपेकी कॉल ईगल मन कॉल होता, माज नानेपेकी कॉल जिंकला है, कहीं देर न। थैंक यू, समय ज्यादा नहीं अपने बस। सातिवली नानेपेकी कॉल जिंकला तो कहीं निर्णय पहला बैटिंग टार्गेट आता बैटिंग कराई है, बैटिंग साठी लगेच तुम्ही मैदानाच्या दखल होणार आहात। तर टॉस जिंकलाय माज 11 ने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय। बैटिंग साठी सातिवली संघ मैदानाच्या दखल होईल। मी येतोय समराज्य कक्षामध्ये जिथे अक्षय सर आणि प्रशांत सर उपस्थित आहेत। धन्यवाद धनंजय, खूप सुंदर हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय। बॉलिंग अटॅक खूप सुंदर पद्धतीने आपल्याला अमीन बॉईज कडून पाहायला मिळालं। अमीन बॉईज आता फलंदाजी करणार आहे, अभी देतोय फलंदाजी करण्याकरता, सलामी करता, ओपन करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर आहे। अभी धनी त्याच्या साथीने दुसरा फलंदाज जर आपण पाहिला फराद, या टीम करता ही महत्वाची जोडी, या टीम करता हे दोन महत्वाचे खेळाडू आहेत अभी धनी फराद। महत्वाचा मोठा अडसर त्यांच्या समोर, बॉलिंग मार्कवरून येतोय सद्दाम। या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर सामन्याचं भवितव्य दडलंय। त्यावेळी चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक सद्दामच्या विरोधात चढवलेला, एक अप्रतिम हल्ला, चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार अर्धावा। थँक यू। या दोन चेंडू नंतर धा फलकावर पाच ही धावसंख्या लागली गेली। अजूनही या षटकातील चार चेंडूचा खेळ शेष आहे बॉलिंग मार्कवरनं। त्यावेळी चांगला चेंडू, सुंदर पद्धतीनं चेंडू पाहायला मिळतोय सद्दामच्या माध्यमातून, एक डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडू बरोबर षटकातील तीन चेंडूचा खेळ समाप्ती, अखेरीस पाच धावा धा फलकावर लागल्या गेल्यात। तर खूप कमी धावा पहिल्या इनिंग मध्ये धा फलकावर लागल्या। प्रशांत सर, ज्या पद्धतीनं सलमान आणि सतीश ओपनिंगला आले होते असं वाटलं होतं, एक चांगली टोटल उभी राहील सलमाननं पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने चौकार घेतला, त्यात नंतर मग गोलंदाजांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। कुठलाही फलंदाज मैदानावर तक धरून उभा नाही राहू शकला। यावेळेस विकेट करता चान्स आहे आणि विकेट मिळेल पहिला हादरा फरादला माघारी परतावा लागेल। पहिल्या विकेटचं बदन फराद, बॅक टू द डगआउट।
माघारी परततोय. फरादच्या विकेटचं पतन झालंय. फरादला इथे माघारी परतवलंय. थोडीशी जमेची बाजू असू शकते प्रशांत जरी, कारण अमीन बॉईज करता फराद आणि अबीत खूप महत्वाचे आहेत. बिलकुल आपने सही कहा, किसी एक बल्लेबाज को विकेट के ऊपर डटे रहने की जरूरत है. अभी चांगला चेंडू फक्त दिशा दिली, पॉइंट मध्ये ढकललाय. तिथे पप्पा भाई क्षेत्ररक्षण करतात. जोपर्यंत त्यांच्या हातनं चेंडू सटकतोय, सतीशने त्याला बॅकअप दिलं. एक धाव इथे मात्र मिळवली जाते. एकेरी धावेनं धावसंख्या एक न वाढते. एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती दशरथ हा नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. दशरथ बघूया कशा पद्धतीने खेळ करेल, कशा पद्धतीने फलंदाजी दशरथच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दशरथ या टीम करता त्याचंही योगदान चांगलं असू शकतं, कारण दशरथ ओपन करत होता जेव्हा वाले हे आपण वसई फाटा प्रीमियर लीग बघत होतो. वसई फाटा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सद्दाम आपल्या बॉलिंग मार्कवरनं त्यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. थोडासा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय सद्दामच्या विरोधात. आपण या पद्धतीनं आडव्या पट्ट्यानं किंवा अक्रॉस लाईननं खेळणं थोडंसं धोकादायक आहे आणि यावेळेस ते झालं. सद्दामच्या विरोधात अक्रॉस लाईननं खेळण्याचा प्रयत्न. षटक संपलाय क्रमांक एक चा. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली, एकंदर धावसंख्या लागली गेली ती सात सात. ही धावसंख्या आपण पहिल्या षटकानंतर धावफलकावर पाहतोय. दुसरं षटक प्रशांत सर, ज्या पद्धतीने पहिल्या षटकात गोलंदाजी झाली, दुसऱ्या षटकातही अशा पद्धतीचा मारा होणं गरजेचं आहे. एक तो इनको रन तो नहीं देने, अगर रन नहीं देंगे तो अपने आप वो दबाव बनेगा. दूसरी तरफ से अगर देखें इससे बात नहीं बनने वाली, विकेट भी लेने होंगे. बॉलिंग है मोपास के पास, एक्सपीरियंस भी है, सारी चीजें हैं, लेकिन नहीं है तो वो बैंक बैलेंस कम है तो एक बार फिर अच्छी गेंदबाजी आपको करनी होगी. और इस ग्रुप के आज के दिन के ग्रुप की अगर बात करें तो अभी शोएबा ने एक बहुत अच्छी बात मुझे बताई है. अमीन बॉयज मोपास 11, मार्ज 11, सातिवली शमीन 11, पिल्लर लेफ्ट साइड पर है. और जो राइट साइड की टीम है ना वो हारी है. वो तो एक बार भी देखे, अगर ये शेड्यूल देखे अगर यहां से तो बहुत महत्वपूर्ण है. लेफ्ट साइड जीती है, राइट साइड नहीं जीती है. तो इस इतिहास को एक बार फिर जो कि बनाना होगा. यहाँ निरंतरता के साथ अच्छी क्रिकेट खेलनी होगी. बल्लेबाज के तौर पर अगर देखे तो बल्लेबाजों को विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है. दशरथ फॉर्म में है, जैसे कि हमने वसईपट्टा प्रीमियर लीग देखी है वो फॉर्म में. तो इनका विकेट पे आना बहुत जरूरी है. पॉजिटिव क्रिकेट खेलेंगे तो मजा आएगा. स्वरूपानं दशरथवरला ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल, कारण जबाबदारी स्वतःहून स्वीकारावी लागते. ती कोणाकडनं उचली घेता येत नाही, ती कोणाकडनं मिळत नाही. त्यामुळे जबाबदारीने खेळ करणं स्वतःहून ते दाखवावं लागतं. फक्त इशारा करतायत वेळेचं जे बंधन आहे ते आपण पाळायचंय, कारण खूप वेळ जवळला जातोय. जरी आपली स्वतःची स्पर्धा असली तरी सर्वांकरता नियम सारखे. मार्कवरनं विलास राजभर सज्ज होतोय. विलास कशा पद्धतीने मारा करेल, कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. विलास राजभर फटाफट प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो खूप यशस्वी ठरला. खूप चांगला मारा त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेस आपण टाकण्याचा प्रयत्न ऑफसाईडला त्याला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. सलमाननं लगेच जसं पकडलं तशाच पद्धतीने उलट्या हातानं खूप चांगली फेकी सलमानकडनं पाहायला मिळते आणि हे दर्जेदार खेळाचं प्रदर्शन. एक और चीज है, दशरथ का विकेट चाहिए, इसीलिए इस बार भी टॉस पे एक तरफ इन्होंने थ्रो किया था. और सलमान और एक तरफ दशरथ एक साथ खेले पिछले, अगर दो तीन दिनों की बात करें तो इनको मालूम है कितने खतरनाक है. अगर इनका बल्ला बोलेगा तो रन जरूर बनेगी. लेकिन विलास ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है, आएगा मजा. अभी प्रेशर है महसूस कर रहे, छोटा टोटल है तो एक बार जोखिम नहीं उठा रहे, मजा आ रहा. एक तरफ आबिद की बात करें, इस क्या सोच के साथ बल्लेबाजी करेंगे देखने वाली बात है. विलास की पहली गेंद सही ठिकाने में गिरती भी. सेफ फलंदाजी करता है मान्य सर, पण धावा गरजेचे आहेत. सेफ फलंदाजी करत राहत आपल्याला धावा घेणं गरजेचं आहे. जर धावा आल्या नाही तर मग अंत मध्ये खूप जास्त दबाव वाढेल. एज आणि नशिबाची साथ. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो 95% आपल्याला चांगलं क्रिकेटच खेळायचंय, मात्र 5% मध्ये लक येतं, नशीब येतं. आणि ते नशीब ते लक खूप महत्वाचं आहे आणि इथं मात्र नशिबानं साथ दिली. चेंडूवर एज घेतलं बॅटचं आणि गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बिलकुल आपने सही कहा, जो कि नसीब साथ देता हुआ भाग्य बिल्कुल साथ देता हुआ. गेंद भी कोई खराबी नहीं थी, गेंद बहुत अच्छी थी. बाहरी किनारा लगा था, थोड़ा शरीर से दूर खेले थे. अब जाकर इस चौके की मदद से थोड़ा सा मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जाता हुआ. रन संख्या 12 रन.
याचा एक फायदा झाला की बॅट जेवढी जोराने फेडते ना तेवढा एजचा फायदा होतो. बॅट जेव्हा जोराने फेडते तेव्हा एज लागला तरी त्याच्यावर बाउंड्री येते विकेटच्या मागे, आणि यावेळी तेच झालं. बॅट खूप वेगाने जोराने फिरली आणि त्यामुळे एज लागून बॅट आला, चौका आला. यावेळेस रडार मध्ये आलाय आणि रडार मधल्या चेंडूला पाठवलं जाईल सरळ हवाई यात्रेवर. चेंडू फरार, सीमा रेखा पार, षटकार 6 धावा. शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बन गया है, और जब बल्ले के बीचों बीच इस तरह से गेंद लगती है तो बहुत दूर जाती है. अब दबाव बनेगा क्योंकि एक बार फिर स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश की थी. रन संख्या 8 रन, जीतने के लिए चाहिए 36. तो पहले दो ओवर की कहानी देखिए तो पहला ओवर बहुत अच्छा रहा, और अक्षय दूसरी ओवर में विलास थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं, ज्यादा आगे ओवर पिच गेंदबाजी की, खड़े खड़े खेल दिया था बल्लेबाज ने. स्ट्रगल करना इतना परवड़ना नहीं है कारण धाफलकावर अपन टोटल आधीच कमी उभी केली आहे. विजया करता अपन 35 धावा फक्त उभ्या केल्या, 36 धावांची गरज विपक्षी संघाला ठेवले, आणि या पद्धतीने जर मारा होत राहिला तर अमीन बॉईज कुठल्या एक क्षणी या सामन्यावर हावी होऊन हा सामना कधी मुफाज इलेव्हन कडनं काढून घेऊन जाईल त्यांना कळणारही नाही. अभित चांगला चेंडू, अभित चांगली फलंदाजी अभितची. जर सॉफ्ट हँडलनं धावा घेणं महत्वाचं आहे कारण जर षटकार आलाय, जर आपल्याला एक चौकार नशिबाचा मिळालाय तर मग सॉफ्ट हँडलनं सिंगल घेऊन लॉन्ग स्ट्राइक गेंदकडे येऊन उभं राहणं, या पुढच्या षटकात आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा धावा मिळवणं खूप महत्वाचं आहे. आणि चांगलं क्रिकेट सध्या तरी अभित मैदानामधनं खेळतोय. बिलकुल, आपण एका पॉझिटिव्ह क्रिकेट खेळतोय. दुसरी तरफ से अगर देखे तो भोपास को विकेट चाहिए, अगर ये साझेदारी ऐसे ही और 4-5 गेंदों तक रही ना तो मॅच समाप्त हो जाएगा. बल्लेबाजों के लिए बहुत आसान हो जाएगा, गेंदबाजों के लिए दिक्कतें बनने वाली है. 4 षटकांचा सामना आहे, धावसंख्येची तेवढी गरज नाही. आताच मला वाटतंय अमीन बॉईजच्या तंबूमध्ये थोडा थोडा आक्रोश, थोडासा जल्लोषाचं वातावरण आम्हाला आवाज तसा आमच्या कानापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 1 ने वाढते, 1 ने वाढून धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 20-20 धावसंख्येवर. अजूनही विजयाकरता 16 या धावसंख्येची गरज आहे. येणारे 13 चेंडू शेष आहेत, 13 चेंडू आणि 16 धावा. सामना समीप आलाय, सामना आता जवळ आणून ठेवलाय. सिंगल डबल्स न सामन्यावर खूप चांगली कुरघोडी होती आहे. यावेळेस उडवलाय चेंडूला उंच हवेत, चेंडू निघून जाईल सी मा रे का पार, आलेला ब्रँडेड षटकार 6 धावा. शानदार बल्लेबाजी, छोटी गेट पर जोरदार प्रहार, शॉट सिलेक्शन अच्छा है, और डगआउट की तरफ अगर देखे तो बहुत ही जबरदस्त माहौल बना हुआ है. खुशी का कोई ठिकाना नहीं है. 12 गेंदों का खेल से जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. ऐसा नहीं कि मोपास के लिए मैच समाप्त हुआ, एक विकेट चाहिए. विकेट लेंगे तो एक बार फिर वापस आने का मौका मिलेगा. क्या इनके पास कोई गेम चेंजर गेंदबाज है, क्या एक बार फिर वो इस बार मैजिकल गेंदबाजी करने वाला गेंदबाज है, वो देखा जाएगा. मैदान के अंदर चर्चा जारी है. अक्षय, मेरे लिए मैच समाप्त नहीं हुआ है, मैच अभी भी ऑन है. एक बार फिर उम्मीदों पर दुनिया कायम है. मोपास के पास काबिलियत है, दोनों बल्लेबाज बहुत अच्छे अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन एक विकेट मिलेगा तो मैच में पलटवार आ सकता है. 12 चेंडूचा खेळ इतना शेष है, 12 चेंडूत 10 धावांची गरज है. सामना मला वाटतं इतना 70-30 मध्ये आला है. सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरून शाहरुख गोलंदाजी करण्याकरता. बघूया शाहरुख कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. ह्यावेळी चांगल्या पद्धतीनं चेंडूला टाकलं, उजव्या अष्टीवर ठेवलं, तिकडनं बाहेर काढलं, एक अँगल क्रिएट करतोय. फलंदाज जर हलकासा शफल होतोय या अँगलला खेळण्याकरता तर मग आपल्याला वाईड मिळणार नाही. एक विदाउट डॉट बॉल शाहरुखला थोडंसं उशिरानं बॉलिंग मार्कवर आणलंय असं मी म्हणेन, कारण शाहरुख या टीम करता एक महत्वाचा गोलंदाज आहे. त्याला थोडासा आधी जेव्हा आपल्याकडे लो स्कोरिंग धावसंख्या आपण धाफलकावर ठेवली आहे तर मग त्याला थोडंसं आधी बॉलिंग मार्कवर आणायला पाहिजे होतं. सद्दाम नंतर लगेच शाहरुखला बॉलिंग मार्कवर आणायला पाहिजे होतं. जर जे 13-14 मला वाटतं जवळपास 20 धावांच्या षटकात आल्या त्या कुठेतरी वाचल्या असत्या. एक तो भाग्य का सारा साथ मिला, दुसरी तरफ से अगर दो अच्छे शॉट आए, दो कमजोर गेंद थी, एक ओवर पिच एक छोटी गेंद, उसके ऊपर प्रहार हुआ था. अब 10 गेंदों का खेल से 9 रनों की जरूरत है, आखिरी 7 तक लड़ने की जरूरत है. या तो जीत मिलेगी या अनुभव. अगली गेंद सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी, खिलाड़ी है, लेकिन यह सिंगल रोकना बहुत जरूरी. अक्षय तब जाकर मैच बनेगा. 9 गेंदों का खेल से 8 रनों की जरूरत है, अभी भी मैच बना हुआ है. एक गलती बल्लेबाज की तरफ से एक बार फिर पलटवार आ सकता है. या संयम के साथ बल्लेबाजी करने की जरूरत है और मेहनत करनी होगी गेंदबाजों को. वक्त बहुत कम है, जितना दम लगाना है लगा लो. कुछ लोगों को मैं जगाता हूं, कुछ लोगों को अक्षय आप जगा लो. निश्चित स्वरूपानं जर हिम्मत न हारता चांगल्या लाईनवर गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकाने विशेषतः चुका नाही केल्या,
जर क्षेत्ररक्षकांनी चांगल्या पद्धतीने झेल पकडलं तर मग हा सामना रंगतदार स्थितीत येऊ शकतो, कारण अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं अजूनही 8 धावांची गरज आहे। हा चेंडू चांगल्या पद्धतीने थोडासा अँगल क्रिएट होतोय त्यामुळे विकेट मिळणार नाहीये। अपील तर केलं होतं चेंडू पायावर लागल्याबरोबर, मात्र चेंडूला ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड होतोय, ज्या पद्धतीने चेंडूला टर्न प्राप्त होतोय, ज्या पद्धतीने चेंडू बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्न करतोय, ही एक चांगली बाजू आहे। गोलंदाज जर आपण पाहिलं, गोलंदाज शाहरुख चांगल्या पद्धतीने इथे लढण्याचा प्रयत्न करतोय, कारण धावफलकावर जर आपण पाहिलं 29 धावा लागल्या गेल्यात। विजयाकरता 7 धावसंख्येची गरज आहे। येणारे 8 चेंडू आहेत, यावेळेस एज घेतलंय चेंडूने बॅटचं पुनश्च एकदा, आणि इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू, गरज आहे एक डॉट बॉल आणखी जर शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला तर शेवटच्या षटकात सामना बनेल। हा सामना जर बनवायचा आहे तर शेवटच्या चेंडूवर डॉट चेंडूची अत्यावश्यक गरज आहे। बिल्कुल, एक बार फिर देखिए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन शाहरुख द्वारा बढ़िया कर रहे हैं, क्योंकि 7 गेंदों का खींचे से 7 रनों की जरूरत है गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज तैयार, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज भी तैयार है, दो खिलाड़ी देखिए, एक फ्लाइंग स्लिप पर, एक गली की तरफ खिलाड़ी मौजूद। अच्छी गेंद, रक्षात्मक ढंग से गेंद को खेलते हुए 6 गेंदों का खेल शेष है और 6 रनों की जरूरत है। मैच को पकड़ के रखने की जरूरत है, मैदान के अंदर पानी चाहिए, हमारी सांसें गले में अटकी हुई है। ये देखिए अभी तक दोनों बल्लेबाज जो है संयम के साथ क्रिकेट खेल रहे हैं। अक्षय बहुत अच्छी क्रिकेट इन्होंने खेली है, अभी तक कोई जोखिम नहीं उठाया, जब जब इनके रडार में गेंदबाजी हुए तब जाकर वो बड़े शॉट खेले, तब तक स्ट्राइक रोटेट कर रहे, लाइफ लाइन को नहीं भूले। लेकिन ये खेल जो कि संयम का है, संयम की अग्नि परीक्षा है, 6 गेंदे 6 रनों की जरूरत है। इस मुकाबले में सब कुछ चलेगा, मतलब गाना बज रहा है कोई परेशान नहीं है, तालियां बज रहे कोई परेशान नहीं है, सिट्टी बज रहे कोई परेशान नहीं है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। अगर वो बजेगा अक्षय तो बल्लेबाजों का बैंड बाजा बज सकता है। यहां तक इन्होंने संयम से अच्छे क्रिकेट खेली है, खरं इथपर्यंत खूप चांगले क्रिकेट खेळले। इतना जर मिस्टेक झाली, इतना जर चुक्या झाल्या फलंदाजांकडनं, कारण आम्ही 6 चेंडूत 22-25 धावा सहजतेने होताना पाहिले आहेत, मात्र त्याच 6 चेंडूत 6 धावा खूप खडतर प्रवास करताना पूर्णही न झालेल्या आम्ही पाहिलं, त्यामुळे 6 चेंडूत 6 धावा लावणं थोडंसं कठीण आहे। 6 चेंडूचा खेळ शेष आहे, ज्यामधून 6 धावांची गरज आहे। खूप सुंदर आणि महत्वाचं निर्णायक षटक यावेळेस हाताळलं ते गोलंदाज शाहरुखनं। या सामन्यात जर कोणीतरी जान फुकली आहे तर ते नाव आहे शाहरुख। शाहरुखनं खूप चांगला मारा, खूप नियंत्रित आणि खूप सुरेख मारा त्याच्या वतीनं पाहायला मिळालाय। ऍब्सोल्युटली राईट, एक बार फिर इसकी जरूरत, इस तरह से एक एक छोटासा स्पेल डालना बहुत जरूरी था, इसीलिए तो कहते कि जिंदगी छोटी हो चल सकती है लेकिन यादगार होनी चाहिए। स्पेल छोटा हो चल सकता है, शानदार होना बहुत जरूरी। शाहरुख ने रुक रुक कर अच्छी गेंदबाजी की, अपनी टीम के लिए वो जरूरत थी वो पूरा किया है, अब जाकर मजा आएगा। क्या घेरा बनाएंगे देखने वाली बात है, क्या एक बार दायरी के अंदर खिलाड़ी रहेंगे या दायरी के बाहर रहेंगे ये देखना बहुत जरूरी है। स्लीप को मैं देख रहा हूं, एक गली की तरफ खिलाड़ी है, अब जाकर क्या एक खिलाड़ी और अंदर आएगा। शॉट एक्स्ट्रा कवर को मैं देख रहा हूं, आखिरी ओवर लेके गेंदबाजी करने के लिए राजभर आए हैं, इस बार क्या घेरा बनाएंगे देखने वाली बात है। एक बार फिर मिडॉन का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ जाएगा या अंदर रहेगा, फील्डिंग में बदलाव कर रहे हैं। मागे टपला यष्टिरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्या तुझ्या डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव, या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव। अतिशय छान असं क्रिकेट मैदानात सुरू आहे, निश्चित स्वरूपानं खूप सुंदर पद्धतीने क्रिकेट सुरू आहे। एक एक धाव या सर्वांना चकवून मिळवावी लागेल, या सर्वांना चकमा देत आपल्याला एक एक धाव घ्यावी लागेल। हा सामना जर जिंकायचा आहे तर एक एक धाव महत्वाची आहे। 6 चेंडूत 6 धावांची गरज आहे, काय असेल तो प्रयत्न, एका चेंडूत सामना खल्लास करायचा आहे की सिंगल डबल न सामन्यावर कुरखोडी करायची, काय करणार फलंदाज जस्टाकर एन कडनं आबित। पहिला चेंडू ऑनसाईडच्या दिशेनं वेगानं मारला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे बरकत, आणि बरकतनं जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं, फेकी केली, एक धाव, त्यापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये। एकेरी धावेनं धावसंख्या 1 ने वाढली, एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोचली येते 31-31, अजूनही 6 धावांची गरज आहे। सामन्यातली रंगत अजूनही तशीच आहे, 5 गेंदों का खेल, 5 रनों की जरूरत है। हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों ये यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते। पहली गेंद लेंथ गेंद है, 1 रन मिला है अगली गेंद के साथ, राइट ऑफ द विकेट। इस बार हवा में उड़ाया, बहुत ही खराब गेंद, ओवर पिच गेंद थी, इसका फायदा उठाया, यॉर्कर की जरूरत थी, यॉर्कर नहीं आया, और बल्लेबाज कारगर साबित होते हुए आसिफ भाई बहुत खुश और शानदार तरीके से यह मुकाबला अमीन बॉयज ने जीत लिया है।
शुक्रिया डीजे, वाइड यॉर्कर की जरूरत थी अक्षय, वो नहीं आया, ओवर पे गेंद और उसका बहुत ही भरपूर फायदा, और ये मेरे हिसाब से बल्लेबाज के पाले में थी। पहली थोड़ी शॉर्ट पिच गेंद थी, दूसरी ज्यादा आगे, और इसके कारण अमीन बॉयज के जो हरपन मौला खिलाड़ी है, इन्होंने बहुत बहुत ही अच्छा और भरपूर फायदा उठाया।